लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 31 मेपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवण्यात आली असून 7 जूनच्या शासन निर्णयानुसार ज्या संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबवण्यात आल्या होत्या त्या टप्प्यापासून निवडणुकांचे पुढील कामकाज सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महेश नागरी सहकारी पतसंस्था भिंगार या संस्थेच्या निवडणुकीचा पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 7 जुलै रोजी मतदान आणि मतदानानंतर त्याच दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. महेश नागरी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम सुरू असतानाच शासन आदेशानुसार नामनिर्देशन पत्र माघारीच्या टप्प्यावर तो स्थगित करण्यात आला. आता स्थगिती उठल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांनी संस्थेचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 13 ते 27 जून या कालावधीत उमेदवारांना माघारीची मुदत देण्यात आली आहे. निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची यादी 28 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 7 जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. महेश पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यात सर्वसाधारण मतदारसंघातून 12, अनुसूचित जाती जमाती 1, महिला राखीव 2, इतर मागासवर्गीय आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग 1 असे एकूण 17 संचालक निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत एकूण 1746 सभासद मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ई नवा माटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.